नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने, मेमाने कृषी दीपे या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आता निशिगंधाची लागवड केलेली आहे, म्हणजे गुलछडीची लागवड केलेली आहे. आणि गुलछडी पिकामध्ये किंवा निशिगंध पिकामध्ये तण व्यवस्थापन करणं शेतकऱ्यांना जे केलं जातं, बरेच शेतकरी फोन करतात, काही शेतकरी SMS करत असतात की बाबा आम्हाला गुलछडीमध्ये तणनाशकाची फवारणी करायची, पण कोणती तणनाशकाची फवारणी करू समजत नाही, किंवा कोणत्या स्टेजला तणनाशकाची फवारणी केली पाहिजे, किंवा तणनाशक मारताना शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, गुलछडी किती दिवसाची झाल्यानंतर त्याला शेतकरी मित्रांनी तणनाशक फवारलं पाहिजे, अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी जे शेतकरी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये तुमचा पुणे असेल, सातारा असेल, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिकचा काही भाग, अहमदनगरचा काही भाग, किंवा मराठवाडा आणि विदर्भामध्ये मधील शेतकरी निशिगंधाची लागवड करत, म्हणजे गुलछडीची लागवड करत असतात. पण शेतकरी ज्यावेळेस गुलछडीची लागवड करतोय, काही शेतकऱ्यांनी मे महिन्यामध्ये गुलछडीच्या लागवडी केल्या आहेत, काही शेतकऱ्यांची या 2023 मधल्या गुलछडी आहेत, म्हणजे एकदा गुलछडीची लागवड केल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये 2 ते 3 वर्ष गुलछडीचं उत्पादन आहे, उत्पादन चालू राहत असतं. पहिले काय व्हायचं की गुलछडी अगदी 4 वर्ष चालायचे, आता गुलछडी 2 वर्षामध्येच खराब होतात, कारण त्याला मिलीबगचा प्रादुर्भाव असेल किंवा रोग कीड व्यवस्थापनामध्ये करणं शेतकऱ्यांना जिकिरीत जात आहे. आणि त्यातच किंवा ज्यावेळेस शेतकरी गुलछडीची लागवड करत असतो किंवा निशिगंधाची लागवड करत असतो, त्यामध्ये तण व्यवस्थापन म्हणजे काय होतं की खुरपणीचा खर्च मोठा येतो. आणि आता चालूमध्ये जुलै महिना चालू आहे, पाऊस चालू आहे रिमझिम, आणि रिमझिम पावसामध्ये काय होतं की गवत हे स्पीडने वाढते, आणि त्याच्यामध्ये जे तण नियंत्रण करणं शेतकऱ्यांना जिकिरीत जाते, कारण का एक काही शेतकऱ्यांनी 1 एकरावर गुलछडीची लागवड केली, काही शेतकऱ्यांचे 10 गुंठे, काही शेतकऱ्यांचे 20 गुंठे क्षेत्रावर शेतकऱ्यांनी आता गुलछडीची लागवडी केलेली आहे. आणि त्यामध्ये काही शेतकऱ्यांना तणनाशकाच्या फवारण्या करायच्या, काही शेतकऱ्यांनी तणनाशकाच्या फवारण्या केल्यात, तर खरंच गुलछडीमध्ये तणनाशक वापरणं कितपत योग्य आहे, किंवा मार्केटमध्ये गुलछडीवर किंवा निशिगंधावर काही कंपन्या तणनाशक काढलेले आहेत का. शेतकरी मित्रांनो, आपण मुद्देवाईज एक एक गोष्ट तुमच्या क्लिअर करतो. पहिली गोष्ट, गुलछडी किंवा निशिगंधावर कोणत्याही कंपनीचं लेबल क्लेम नाही किंवा त्याच्यावरती तणनाशक वापरा म्हणून, पण शेतकऱ्याचे काही अनुभव असतील किंवा काही जुन्या शेतकऱ्यांनी त्यामध्ये ट्राय घेतलेल्या किंवा वापरलेल्या असल्यामुळे त्याचे रिझल्ट चांगले आले आणि शेतकरी ती जी तणनाशक आहेत ती तणनाशक गुलछडीमध्ये वापरू लागले आहे. म्हणजे असं काही कोणत्याच कंपनी त्यावर लेबल क्लेम नाही किंवा आमचं हे तणनाशक आम्ही गुलछडीसाठी काढलेलं आहे आणि ते तणनाशक तुम्ही वापरा, पण शेतकऱ्यांच्या अनुभवावर किंवा नाशक फवारणी केल्या आणि त्याचे रिझल्ट अप्रतिम आले, मग ती शेतकऱ्याला ह्या शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्याला सांगितलं, नंतर त्या शेतकऱ्यांनी बाकी शेतकऱ्यांना सांगितलं आणि शेतकरी ते तणनाशक वापरू लागले. महत्वाचा विषय आला की आता गुलछडीमध्ये तणनाशक कधी वापरायचं. शेतकरी मित्रांनो, गुलछडीमध्ये जे तणनाशक वापराल त्यामध्ये प्री एमर्जन्स म्हणजे उगवणीपूर्वी आणि उगवणीनंतर दोन प्रकारे तुम्ही गुलछडीमध्ये तणनाशक वापरू शकता. म्हणजे जर तुम्ही गुलछडी आता लावत असाल, काही शेतकऱ्यांनी गुलछडी लावली, मी मध्ये सुद्धा सांगितलं होतं की गुलछडी जर तुम्ही बेड काढले आणि ज्यावेळेस तुम्ही कंद गुलछडीची लावणार आहे, तर लागवडीच्या 1-2 दिवस अगोदर तुम्ही गोल आणि गोल या तणनाशकांची तुम्ही फवारणी करू शकता. म्हणजे गोल काय करतं, पी बिनाशक म्हणून काम करतं, प्री एमर्जन्सला काम करतं. म्हणजे 2 दिवस अगोदर तुम्ही बेड काढले, लागवडीचे 2 दिवस अगोदर तुम्ही बेड काढलेले, त्याला पाणी व्यवस्थित सोडून घ्यायचं बेडला, आणि गोल या तणनाशकाची जर तुम्ही फवारणी केली तर 90% गवत हे निघत नाही, कारण का गोल काय करतं, त्यांना अंकुर उगवून देत नाही, म्हणजे जमिनीवर जे बी पडलेले गवत असतं त्या गवतातनं आणि आपण तणावर 99% शेतकरी मित्रांनो नियंत्रण मिळू शकतो. दुसरी गोष्ट, बरेच शेतकरी फोटो टाकतात की बाबा आम्हाला गुलछडीला किंवा निशिगंधाला तणनाशकाची फवारणी करायची, आता फवारणी करू का. शेतकरी मित्रांनो, काय होतं की कंदवर्गीय वनस्पतीमध्ये गुलछडीची ज्यावेळेस तुम्ही कंद लावणार आहे, एकदा कंद लागवड केल्यानंतर चालू व्हायला चांगली गुलछडी 5 ते 6 महिने घेते, हा महत्वाचा मुद्दा त्यामध्ये तुम्हाला मी सांगतो. आणि मग ज्यावेळेस तुम्ही कंद लावताय, कंद लावल्यानंतर त्यावर फुटून येते, आणि काही शेतकरी काय करतात, 2 महिन्याची गुलछडी झाली की लगेच त्यामध्ये तणनाशक वापरतात. तर तुम्ही शेतकरी मित्रांनो, कमीत कमी तुम्ही 4 ते 5 महिने गुलछडीला तणनाशक पहिल्या टप्प्यामध्ये फवारू नका. बऱ्याच वेळा मी शेतकऱ्यांना सांगत असतो, जर तुमचं अंतर जास्त असेल 2 बेडमधलं तर तुम्ही 100% ते तणनाशक फवारू शकता, पण
तर तुमचं अंतर कमी असेल तर तुम्ही गुलछडीवर चालू मध्ये तणनाशक फवारू नका. त्याचा परिणाम असं होतो की कोणतंही तणनाशक मारल्यानंतर 2 तासामध्ये तुमची मुळी बंद होतील, तणाची बंद होतील, तुमच्या पिकास सुद्धा बंद असतील, परत ते ऍक्टिव्ह व्हायला, परत त्याच्यामध्ये सगळे बदल घडायला, त्याला फुटवे काढायला बराचसा कालावधी जातो आणि तुमची गुलछडी कालांतरानंतर रिवर्स येऊ शकते. त्यामुळं गुलछडीमध्ये तणनाशक शक्यतो तुम्ही 5 ते 6 महिन्याच्या पुढे तुम्ही त्याला गुलछडीला तणनाशक फवारू शकता. आता महत्वाचा विषय आला की बाबा गुलछडीला तणनाशक फवारायची ठरली, मग कोणती तणनाशक फवारायची? पहिले मी तणनाशक तुम्हाला कॉम्बिनेशन सांगतो, स्क्रीनवर दाखवले. टार्गा सुपर प्रतिपंप 15 लिटरच्या पंपाला 30 ml टार्गा सुपर घ्या आणि 30 ग्रॅम तुमचा टाटा मेट्री, म्हणजे त्यामध्ये त्याचा मेट्री वजन 70%. कोणत्याही कंपनीची मेट्री चालला, आपण कोणत्याही कंपनीची ऍडव्हर्टायझिंग ह्यामध्ये करत नाही. टार्गा सुपर 30 ml टाटा मेट्री 30 ग्रॅम प्रतिपंप दोन्ही एकत्र करायचं आणि तुम्ही गुलछडी स्प्रे करू शकता. कमीत कमी गुलछडी ओढून ह्याची काळजी घ्या, जास्त करून गुलछडी ओढून देऊ नका. थोडं उडलं तरी काय अडचण येत नाही, पण मधल्या भागामध्ये तुम्ही गाड लावून जरी मारलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला अप्रतिम येतील. पहिलं कॉम्बिनेशन टार्गा सुपर टाटा मेट्री, दुसरं जे कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये टार्गा सुपर पिझल्फा 5% म्हणजे टार्गा सुपर प्लस तुम्ही त्यामध्ये ॲट्राझिनचा वापर करू शकता. टार्गा सुपर लिटरला 2 ml 30 ml टार्गा सुपर प्लस ॲट्राझिन 50 ग्रॅम प्रतिपंप प्रति 15 लिटर पंपाला दोन्हीचं तुम्ही कॉम्बिनेशन करून सुद्धा ते मारू शकता. तिसरं जे औषध आहे गुलछडीमध्ये तुमचं विप सुपर, बाहेर कंपनीचं विप सुपर येतं, ते सुद्धा लिटरला 2 ml 30 ml पंपाला प्लस त्यामध्ये तुम्ही टाटा मीटर किंवा ॲट्राझिनचा शेतकरी मित्रांनो वापर करू शकता. हे झालं तुम्हाला 3 कॉम्बिनेशन सांगितले. चौथं कॉम्बिनेशन, जर तुमच्या गुलछडीमध्ये जागा भरपूर असेल, पेस भरपूर असेल आणि जर तुम्ही गाड लावून मारत असाल गुलछडी उडून न देता, तर तुम्ही स्वीप पॉवर या तणनाशकात सुद्धा मधल्या भागामध्ये वापर करू शकता. 150 ml प्रति 15 लिटर पाण्याला तुम्ही स्वीप पॉवर सुद्धा शेतकरी मित्रांनो वापर करू शकता. दुसरी गोष्ट, आता ही तणनाशक मारायची झाली का टार्गा सुपर मारणारे किंवा मेट्री मारणारे, पण ह्यामध्ये कोणकोणत्या तणांचा नायनाट होणार आहे, तर शेतकरी मित्रांनो काय होणार की ह्याच्यामध्ये तुमची लांब पाण्यात सुद्धा तंत्र जाणार आहे प्लस रुंद पाण्यात सुद्धा जाणार आहे, म्हणजे गोल पाण्याची प्लस लांब पाण्याची सर्व तणांचा यामध्ये नायनाट होणार आहे किंवा शीतन जाणार आहे. पण तणनाशक मारताना जमिनीमध्ये पूर्णपुरे सवलावा पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमची गुलछडी 5 ते 6 महिन्याच्या पुढं असेल तरच तुम्ही त्यामध्ये गुलछडीमध्ये तणनाशक मारा. काही लोकांच्या अज्ञानामुळे काय होतं की शेतकऱ्यांना त्याचा तोटा होतोय, बाबा शेतकऱ्यांना माहीत नाही की बाबा गुलछडी किती दिवसात झाल्यानंतर त्याला तणनाशक मारायचं. पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक शेतकऱ्यांचे फोन घेणे आपल्याला शक्य नाही किंवा प्रत्येक शेतकऱ्याशी आपण संवाद साधू शकत नाही. व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांशी संवाद साधतो आणि चांगल्या चांगल्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवण्याचा नेहमीच आपला प्रयत्न आहे. शेतकरी मित्रांनो, गुलछडी पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन मी मान कृषी दीप आमच्या युट्यूब चॅनल तुम्हाला उपलब्ध आहे, प्लस पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे गुलछडीचे रोजच्या रोज बाजारभाव आपण मी मान कृषी दीप अपडेट करत असतो. गुलछडी पिकाविषयी तुमचं मिले व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल किंवा त्यामध्ये प्रोडक्शन जास्त कसं काढायचं किंवा फुटवेन संख्या मेंटेन कसं, संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. आमच्या चॅनल जाऊन शेतकऱ्यांना तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि अजूनही आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, अजिबात विसरू नका. आणि शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त गुलछडी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. धन्यवाद.